नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आपण डिजिटल प्रभातच्या माध्यमातून रोज काहीतरी नवीन बघत असतो, पण आज एक अशी आपण कहानी बघणार आहोत की एक तरुण आहे, ऐन 25 वर्षातला तरुण, स्वतःचा संसार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला समाजाचा संसार कशा पद्धतीने सुरळीत होईल याच्यासाठी प्रयत्न करतोय। रस्त्यावर, गावात, वाडी वस्तीवर एखादा मनोरुग्ण भेटावा आणि त्या गावकऱ्यांनी या युवकाला फोन करावा असं जणू काही नातंच आणि असं काही रूढच तयार झालेली आहे। आपण अशा माणसाबद्दल बोलतोय की खटाव तालुक्यातील इरळवाडी सारख्या एका दुर्गम गावातला हा युवक समाजातील अनाथांचा नाद बनून काम करतोय आणि आपल्या सोबत आज आलेत योगेश जाधव। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की या कार्याची प्रेरणा त्यांना कशी मिळाली। नमस्ते योगेश। नमस्ते। काय सांगाल, कशा पद्धतीने काम सुरू असते तुमचं? साधारणतः 2015 वडूज या ठिकाणून आम्हाला 2-3 लोकांशी भेटली की त्यांना थंडीच्या दिवसात पण स्टँड परिसरात असं उघड्यावर राहावं लागत होतं। त्यामधील विष्णू देशमुख म्हणून हा एक होता की जो संपूर्ण वडूजमध्ये त्यांना थैमान घातलं होतं की आवाज म्हणून वरडायचा। तर आपण त्याला यशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्याला येरवडा मेंटल रितसर कोर्टाची परवानगी काढून वडूज पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्याला आपण येरवडा मेंटलला पाठवलं। त्याबरोबर गुरसाळचे पण एक ग्रामस्थ होते आणि एक अनोळखी महिला होती। तर गुरसाळचे ग्रामस्थ आणि हा विष्णू देशमुख हा त्यांच्या संसारात परत होते। त्यानंतर काही कालावधीनंतर त्या गुरुसाहेबचे जे ग्रामस्थ आहेत यांचं निधन झालं आणि आज विष्णू देशमुख हा त्याच्या संसारात सुखी संसारात आज परत आहे। तर सांगायचं म्हणजे थंडी वाऱ्याच्या दिवसात हे रस्त्यावर जे फिरणारे मनोरुग्ण आहेत यांच्यासाठी काहीतरी शासनाने उपाययोजना केली पाहिजे असं मला वाटतं। हे कार्य करत असताना काही अडचणी येतात का? हे कार्य करत असताना अडचणी म्हणजे दरवेळे काय होतं की आपल्या जवळच्याच लोकांना सांगून त्यांच्याकडून मदत घेऊन या लोकांना पाठवण्यासाठी गाडी भाडा आम्हाला गोळा करावं लागतं, म्हणजे सतत हीच अडचण येत असते। यामध्ये शासकीय जे आहे 108 सेवा, या 108 सेवेचं कसल्याही प्रकारचं मदत ह्या मनोरुग्णांसाठी होत नाही। विचारलं तर डॉक्टर सांगतात की 108 ही इमर्जन्सीसाठी आहे, यामध्ये मनोरुग्णांचा कुठेही उल्लेख केलेला नाही। योगेश यांचं कार्य समाजाला प्रेरणादायी तर आहेच, पण उद्याच्या नव्या पिढीला सुद्धा त्या कार्याची भुरळ पडलेली आहे। योगेश यांचं कार्य पाहून साताऱ्यातील DG कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि तुमच्या समाज कार्यात आम्हालाही सहभागी करून घ्या अशी विनंती केली। अर्थातच सामाजिक सलोक आणि सामाजिक दृष्टिकोन असल्यामुळे योगेशांनी त्यांना सहज सोबत घेतलं आणि त्यांच्यासोबत पुछसावी येथील एका मनोरुग्णाला त्याचं घर मिळवून दिलं। आपण अशाच एका विद्यार्थ्याकडून जाणून घेणार आहोत योगेशांच्या सोबत काम करताना त्याला काय वाटलं। आजकालचे तरुण युवक व्यसनाच्या आहारी जाऊन आणि वाईट मार्गाला जाऊन काहीतरी वेगळं विचित्र करत असतात। तसं आम्हाला योगेश जाधव यांचा गायडन्स मिळाला आणि पुछसावळीतील एका निराधार व्यक्तीला आधार म्हणून आम्ही सर्व तरुण मिळून त्यांना एक आधार दिला व समाजाला एक प्रेरणा दिली की जेणेकरून आपल्यासारख्या युवा तरुणांनी त्यांना आधार दिला पाहिजे व त्यांना मायेचा हात दिला पाहिजे। पाहिलं या तरुणांना आणि योगेश जाधव यांना समाजाकडून दुसरी कुठलीही अपेक्षा नाही, एकच अपेक्षा आहे की या सामाजिक कार्यामध्ये समाजानं सहकार्य करावं आणि शूरांची, वीरांची आणि इतिहासात नोंद असलेली ही साताऱ्याची भूमी या तरुणांना नक्कीच मदत करेल असा आशावाद व्यक्त करूया। कॅमेरा पर्सन संजय कारंडेसह मी प्रशांत जाधव, डिजिटल प्रभात, सातारा।